शैवागमात पृथ्वीची निर्मिती आहे हा सिद्धांत आहे, म्हणूनच परकीय आक्रमकांनी भारतात आल्यानंतर आपली शिवालय तोडली असं वक्तव्य सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी परळीत केलंय। मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी परळीत ते आले होते। यावेळी वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। परळी वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून या ठिकाणी मनशांतीची खरीखुरी अनुभूती आली। शैवागमात पृथ्वीची निर्मिती हा सिद्धांत आहे, यावर आपला विश्वास असून हा सिद्धांत जाणून असल्यानेच परकीय आक्रमकांनी आपली शिवालय तोडली। शिवशक्ती ही अपरंपार असून हलाहल पचवण्याची ताकद या शक्तीत आहे, त्या शक्तीने देशाची उत्तम प्रगती होईल असं ते या ठिकाणी म्हणाले आहेत। माझं असं प्रामाणिक मत आहे, पृथ्वीच्या निर्मितीविषयी जे शैवागमात म्हटलेलं आहे त्याच्यावरती माझा विश्वास आहे। आणि थोडं स्पष्ट बोलतो, पण आपण बघितलं असेल आत्ता नुकतंच एस एल भैरप्पांचं पुस्तक आलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जे जे इन्व्हेडर्स वेगवेगळे राज्यकर्ते भारतावरती दरवेळी आक्रमण करते आले त्यांना हे कळलं होतं सत्य, म्हणून 40,000 शिवमंदिरं तोडली गेली। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ठिकाणी येणं, त्या शिवशक्तीला मनपूर्वक नमन करणं आणि तिच्याकडनं फक्त हा देश अधिकाधिक उत्तम व्हावा याची प्रार्थना करणं, याचं भाग्य आज लाभलं, याबद्दल देशपांडे साहेब, सगळे ट्रस्टी, कुलकर्णी साहेब सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो। आपणही या अत्यंत मनाला शांतता लाभते आणि शेवटी तो हलाहल पचवणार आहे तो या सगळ्याच परिस्थितीतनं देशालाही एका नव्या प्रगतीवर नेईल, हीच प्रार्थना आपणही सगळे करूया। ओम नमः शिवाय। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।